नमस्कार। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्ष 2021-22 चा वार्षिक अहवाल नुकताच महाराष्ट्राच्या विधिमंडळात सादर केला। या अहवालामध्ये गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या काळात फटाक्यांचा आवाज ही सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या आहे असं म्हटलं आहे। याच अहवालामध्ये नवी मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये फटाक्यांच्या मुळे ध्वनीचे प्रदूषण अधिक आहे हा उल्लेख आवर्जून केला आहे। गणेशोत्सव असो वा दिवाळी, ध्वनी अथवा वायू प्रदूषण होऊ नये याविषयी कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही। परंतु जे मंडळ वर्षातून एकदा येणाऱ्या सणांच्या वेळी प्रदूषण मोजते ते मंडळ वर्षातील 365 दिवस मशिदींवरील भोंग्यांवरून होणाऱ्या प्रदूषणाचे मोजमाप का करत नाही। सद्यस्थितीत मुंबई आणि उपनगरातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातील अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत। मुंबई उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालय यांमध्ये भोंग्यांच्या विरोधातील खटलेही चालू आहेत। असे असताना या मंडळाने एकाही अहवालामध्ये याविषयी अवाक्षरही काढलेले नाही। दिवाळी आली आणि गणेशोत्सव आला की हे प्रदूषण नियंत्रण मंडळ ध्वनीची पातळी मोजते आणि त्याची आकडेवारी दरवर्षीच्या अहवालामध्ये प्रसिद्ध करते। परंतु इतक्या वर्षामध्ये या मंडळाने मशिदींवरून भोंग्यांमुळे किती प्रदूषण होते याची आकडेवारी कधीच प्रसिद्ध केली नाही। हे सर्व अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। महाराष्ट्र शासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या पक्षपाती धोरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे। पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे संपर्क क्रमांक आम्ही देत आहोत। एक जागरूक नागरिक म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या कारभाराविषयी आपल्याला काय वाटते याविषयी आमच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। धन्यवाद।